सध्या राज्यातील जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता, नोकरदार वर्ग, छोटे मोठे व्यापारी यांची आर्थिक गणितं बिघडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ठोस उपाययोजना न करता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय फारसा योग्य नाही. आर्थिक समस्या उद्भवल्यामुळे हे सरकार स्वतः तर भिकारी आहेच, आता जनतेलाही भिकारी बनवण्याचे चाळे या सरकारकडून सुरू आहेत, अशी जळजळीत टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. कोरोना हा फक्त रात्रीच पसरतो का, दिवसा पसरत नाही का? सरकारकडून जनतेला कोणतंही आर्थिक सहाय्य दिलं जात नाही, उलट माफ केलेला कर पुन्हा वसूल केला जात आहे. अशा परिस्थितीत जनतेने पैसे कुठून आणायचे असा प्रश्न देखील यावेळेस त्यांनी विचारलाय. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरीच्या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. या चोरी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर चोरीचा आरोप झालाय. अजीज इस्माईल शेख उर्फ मंगलदादा असं या आरोपीचं नाव आहे, त्याच्यावर या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अजीज शेख सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या पोलिसांनी अजीज शेखच्या मुलाला ताब्यात घेतलंय. बीडमधील वैद्यनाथ साखर कारखान्यात मोठी चोरी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं. या कारखान्यातून जवळपास 38 लाखांचं साहित्य चोरीला गेलं. चोरट्यांनी कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉप मधून तब्बल 37,84,000 साहित्य लंपास केल्याची तक्रार परळी ग्रामीण पोलिसांकडे 22 डिसेंबरला करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. सांगलीमध्ये किसान आत्मनिर्भर यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 70च्या दशकात आलेल्या पिंजरा या चित्रपटातील आदर्श शिक्षकाला एका मोहापायी तमाशाच्या फडात तुणतुणं घेऊन उभं राहावं लागतं, तशी अवस्था राजू शेट्टी यांची झाल्याचं शेलार यांनी म्हटलंय. विधान परिषदेच्या आमिषापोटी शेतकऱ्यांचा नेतृत्व करणारा राजू शेट्टी आडतदाड दलालांसाठी महाविकास आघाडीच्या बाजूने तुणतुणं घेऊन उभं राहून त्यांची वकिली ते करत असल्याचं शेलार म्हणाले. त्यामुळे शेलारांनी केलेल्या या टीकेवर राजू शेट्टी आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जैतापूर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांपैकी तब्बल 90% जणांनी मोबदला स्वीकारला असल्यामुळे या ऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाल्याचं शिवसेना आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केलंय. तसेच नागपूर प्रकल्पात स्थानिकांचा विरोध मावळला तर आघाडी सरकार पुढाकार घेईल असंही त्यांनी जाहीर केलंय. त्यांच्या या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार राजन साळवी यांनी नाणार आणि जैतापूर प्रकल्पाबाबत विधानं करत शिवसेनेच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण केलाय. त्यांच्या वक्तव्यामुळे मातोश्रीवर मात्र भडका उडालाय. साळवी यांची भूमिका शिवसेनेची भूमिका नसल्याचं तत्परतेने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान अनेक दिवसांपासून नाणार निफायनी प्रकल्पाचा मुद्दा शिवसेना आणि भाजपसाठी वाकयुद्धाचा विषय. नाणारवर घेतलेल्या भूमिकेवरून शिवसेना आमदार राजन साळवी यांना पक्षात त्रास होत असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं, आम्ही त्यांना निवडून आणू, असं खुलं आमंत्रण भाजप आमदार नितेश राणे यांनी दिलंय. कोरोनाची नवी प्रजाती आढळून आल्याने संपूर्ण ब्रिटनमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या जीवघेणा विषाणूमुळे अनेक देशांनी ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद केली. भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली. मात्र रत्नागिरीत गेल्या 10 दिवसात 10 प्रवासी लंडनहून आल्याचं समोर आलंय. रत्नागिरीच नव्हे तर अख्खं कोकण आता टेन्शनमध्ये आलंय. ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाची दहशत निर्माण झाल्याने भारतात काही दिवसातून ब्रिटनमधून आलेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन केलं जाते. ही शोधाशोध सुरू असताना रत्नागिरी जिल्ह्यात लंडनवरून 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज अप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.